नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पडायचे दोस्ती या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत बायोस्पियर रिझर्व्ह इन इंडिया तर या टॉपिक बद्दल तर बायोस्पियर रिझर्व्ह म्हणजे नेमकं काय का भारतामध्ये किती बायोस्पियर रिझर्व आहे बायोस्पियर रिझर्व्ह डिक्लेअर करण्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया असतात युनेस्कोज मॅन अँड बायोस्पियर प्रोग्राम काय आहे युनेस्कोज वर्ल्ड बायोस्पियर लिस्ट काय आहे तर या सगळ्या गोष्टी आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत रिसेंटली भारतातल्या एका नॅशनल पार्कला युनेस्कोकडनं वर्ल्ड बायोस्पियर रिझर्वच्या लिस्टमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे तर या करंट अफेअरच्या बेसिसवरती आपण हा व्हिडिओ बनवतो आहे ज्याद्वारे आपण जे करंट अफेअरमध्ये चर्चेत असणारं चालू घडामोडीमध्ये चर्चेत असणारं जे बायोस्पेअर रिझर्व आहे त्याबद्दल तर माहिती घेणारच आहोत परंतु त्या व्यतिरिक्त भारतामध्ये असणाऱ्या इतर बद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे तर त्यामुळे एन्व्हायरमेंट अँड इकोलॉजी थ्रू करंट अफेअरच्या या सिरीजमध्ये आपण हा टॉपिक आज चूज केलेला आहे बघूयात आपल्या टॉपिकबद्दल तर बायोस्पियर रिझर्व म्हणजे नेमकं काय बायोस्पिअर रिझर्व कंपराइज टेरेस्ट्रियल मराईन कोस्टल इकोसिस्टीम रिकन्सिलिंग द कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी विथ इट सस्टेनेबल यूज बरोबर तर बायोस्पिअर या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊयात आपल्याला माहिती की पृथ्वीवरती वातावरण जलावरण शिलावरण अस्तित्वात आहे आणि या वातावरण जलावरण शिलावरण यामध्ये जितके काही ॲनिमल्स आहे प्लांट्स आहेत त्यानंतर वेगवेगळे किडे वगैरे आहेत इन्सेक्ट्स आहेत मानव त्यातला एक भाग आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना बायोस्पियर म्हटलं जातं कारण एक जैवविविधतेचा ह्या सगळ्या गोष्टी पार्ट आहे आणि अशा बायोस्पियर रिझर्वला किंवा अशा इकोसिस्टीमला असा एक एरिया की ज्यामध्ये ह्या सगळ्या इकोसिस्टीम अस्तित्वात आहे तर त्याला कॉन्झर्व्ह करणं त्याचं संवर्धन करणं संरक्षण करणं आणि त्याच सोबत मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या त्याचा रास थांबवण्यासाठी सस्टेनेबल वापर या सर्व साधन संपत्तीचा करणं तर हे मुख्य उद्देश बायोस्पिअर रिझर्व एस्टॅब्लिश करण्याच्या पाठीमागे असतं आणि एखादा असा एरिया की ज्यामध्ये या सर्व इकोसिस्टीम ॲवेलेबल आहेत आणि तिथला ह्युमन आणि नेचरचा संघर्ष अवॉइड करण्यासाठी आपण जो एरिया रिझर्व करतो किंवा जो एरिया डेजिग्नेट करतो त्याला बायोस्पिअर रिझर्व्ह म्हटलं जातं हे थोडक्यात मी सांगितलं बघूयात त्याचे काय काय क्रायटेरिया असतात आणि सध्या ते का न्यूजमध्ये पन्ना नॅशनल पार्क इज नाव ऍडेड इन युनेस्कोज बायोस्पियर रिझर्व लिस्ट तर भारतातलं जे पन्ना नॅशनल पार्क आहे मध्य प्रदेशमध्ये असणार ते सध्या युनेस्कोच्या बायोस्पियर रिझर्व्ह लिस्टमध्ये ऍड केलं गेलं आहे तर बघूयात युनेस्कोच्या बायोस्पियर रिझर्व्ह लिस्टमध्ये एखादं बायोस्पियर रिझर्व्ह ऍड होण्याचे काय फायदे असतात तर आपण एकंदरीत बघितलं तर भारतामध्ये टोटल अठरा बायोस्पियर रिझर्व आहेत आणि त्यापैकी अकरा बायोस्पियर रिझर्व ऑलरेडी युनेस्कोच्या बायोस्पियर रिझर्व लिस्टमध्ये होते याच लिस्टला मॅन अँड बायोस्पियर प्रोग्रामची लिस्ट सुद्धा म्हटलं जातं आणि सध्या पन्ना नॅशनल पार्कला जो बायोस्पियर रिझर्व्हचा दर्जा मिळाला आहे युनेस्कोच्या वर्ल्ड बायोस्पियर रिझर्व लिस्टमधला तर ते बारावं बायोस्पेअर रिझर्व आहे जे की युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्पियर प्रोग्राम अंतर्गत येणार आहे तर बघूयात हे पन्ना नॅशनल पार्क किंवा पन्ना बायोस्पियर रिझर्व आहे कुठे सो पन्ना नॅशनल पार्क इन मध्य प्रदेश हॅज बिन डिक्लेअर्ड ॲज अ युनेस्कोज बायोस्पियर रिझर्व अ साईट दॅट विल सर्व ॲज अ लॅब टू टेस्ट इनिशिएटिव्ह अप्रोचेस टू इको कन्झर्वेशन अँड सस्टेनेबिलिटी बरोबर तर युनेस्कोच्या एखादं एखादे ऍड झालं त्याचा फायदा काय होतो की युनेस्कोतर्फे त्या ठिकाणी वेगवेगळे इनोव्हेटिव्ह अप्रोचेस अप्लाय केले जातात तिथलं जैवविविधता कन्झर्व करण्यासाठी तिथलं इको कन्झर्वेशन करण्यासाठी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या संसाधनांचा योग्य तो वेग सस्टेनेबल वापर शाश्वत वापर शाश्वत विकास होण्या करण्या करण्यासाठी युनेस्को प्रयत्नशील असतं युनेस्को त्या त्या, त्या देशांना फंडिंग प्रोव्हाइड करतं एक्सपर्टीज त्या देशांसोबत शेअर करतं टेक्नॉलॉजी शेअर करतं काही त्याचे व्यवस्थापनाचे काही मूल्य असतील किंवा काही आराखडे असतील तर ते युनेस्को शेअर करतं तर अशा प्रकारचा हा एक युनेस्कोचा बायोस्पेअर रिझर्वचा प्रोग्राम आहे आणि पन्ना नॅशनल पार्क जे की मध्य प्रदेशच्या पन्ना आणि छत्तरपूर या जिल्ह्यांमध्ये स्थित आहे त्याला हा दर्जा मिळालेला आहे तर पन्ना टायगर सुद्धा आहे एकोणावीसशे एक एक्क्याऐंशीमध्ये पन्ना नॅशनल पार्कची स्थापना झाली होती आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्याला टायगर प्रोजेक्ट अंडर टायगर रिझर्वचा सुद्धा दर्जा मिळाला होता व्याघ्र संरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळाला होता सध्याचा त्याचा जो ओवरऑल स्पॅन आहे जो की बायोस्पेअर रिझर्व म्हणून डिक्लेअर केला गेला आहे तो आहे पंधरा हजार नऊशे स्क्वेअर किलोमीटर आणि त्याचा जो कोर एरिया आहे ज्या ठिकाणी ह्युमन इंटरव्हेशन अजिबात नसतं ज्या ठिकाणी पूर्णता जैवविधता आणि जे काही एक नैसर्गिक अधिवास आहे प्राण्यांचा तो अस्तित्वात असतो तर असं क्षेत्र जे आहे ते आहे पाचशे शहात्तर स्क्वेअर किलोमीटर तर तो कोर एरिया आहे बायोस्पेअर रिझर्वचा कोर एरिया काय असतो बफर एरिया काय असतो ट्रान्झिशन एरिया काय असतो हे सुद्धा आपण बघणार आहोत चला तर बघूयात पण त्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे पन्ना डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश इज फेमस फॉर विच ऑफ द फॉलोइंग मायनिंग जो पन्ना डिस्ट्रिक्ट आहे ज्या ठिकाणी हे बायोस्पेअर रिझर्व अस्तित्वात आहे तर तो डिस्ट्रिक्ट खालीलपैकी कोणत्या गोष्टीच्या मायनिंगसाठी फेमस आहे कॉपर गोल्ड प्लॅटिनम अँड डायमंड तर यापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय या प्रश्नाचं योग्य उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ बघूयात पुढे या ठिकाणी तुम्ही पन्ना नॅशनल पार्कचा मॅप बघू शकता मध्य प्रदेशचा जो उत्तरेकडचा भाग आहे बुंदेलखंड नावाने ओळखला जातो त्या बुंदेलखंड रिजनमध्ये पन्ना नॅशनल पार्कचा हा एरिया आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या नॅशनल पार्कमधनं या ठिकाणी केन नदीसुद्धा तुम्हाला वाहताना दिसेल ओके तर हे जे वेगवेगळे वेग कलर दाखवले आहेत त्याचा कलर कोड पण या ठिकाणी दिलेला आहे ओके तिथले जे काही लोकर लोकल जिओग्राफिकल फीचर आहे ते या ठिकाणी दाखवलेले आहेत तर तुम्ही हाय इंडेक्स या ठिकाणी बघू शकतात त्यानंतर नेमकं पन्ना टायगर रिझर्व काय त्याची काय खासियत आहे तर याबद्दलचे काही पॉईंट्स मध्य प्रदेशच्या वन विभागाच्या वेबसाईटवरनं मी या ठिकाणी नोट डाऊन केलेत तुम्ही ते वाचू शकता खूप इंटरेस्टिंग आहे त्यातले काही मी तुम्हाला सांगतो अ प्राईम टायगर लँड लोकेटेड इन विधयन हिल्स इन नॉर्दन मध्य प्रदेश तर नॉर्दन मध्य प्रदेशमध्ये ज्या विंधन हिल्स आहे त्यामध्ये वाघांची पॉप्युलेशन असणारा हा एक प्राईम एरिया आहे या ठिकाणी सुरुवातीला काहीच वाघ राहिले नव्हते त्या ठिकाणी मग बाहेरून वाघ आणून त्या ठिकाणी सोडण्यात आले आणि आत्ता सध्या तिथे वाघांची पॉप्युलेशन जी आहे ती बावन्न इतकी आहे फ्रेजाईल थ्रू डायनॅमिक ड्रायड एसिडियस फॉरेस्ट तर या ठिकाणी ड्रायड एसिडियस फॉरेस्ट तुम्हाला बघायला भेटतील शुष्क पानझडी वने याला म्हटलं जातं कॅरेक्टराइज बाय एक्सटेन्सिव्ह प्लॅटूज अँड गॉर्जेस तर पठारी प्रदेश हा आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या नद्यांमुळे गॉर्जेस घळही निर्माण झालेले आहे लँड ऑफ मिस्मरायझिंग वॉटरफॉल सुंदर असे धबधबे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील नॅचरल अँड आर्किओलॉजिकल स्प्लेंडर्स म्हणजेच काय की नैसर्गिक जैवविविधता किंवा निसर्गाची एक सुंदर रचना आणि एक ऐतिहासिकदृष्ट्या काही इम्पॉर्टंट वास्तू पण तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील लँड ऑफ लिजंडस अँड कल्चरल रिचनेस या ठिकाणी ज्या आदिवासी प्रजातीचे लोक राहतात आणि ती या ठिकाणून जे लिजंट लोक किंवा जे लिजंट आपल्याला देशाला मिळाले तर अशा लोकांची ही एक भूमी आहे एक कल्चरल लँड आहे द लँड ऑफ केन रिव्हर विच लेंड इट विच लेंड्स इट्स अनपॅरल ब्युटी द केन मुळे पण या uh, बायोस्पेर रिझर्वला एक वेगळीच सौंदर्य सौंदर्यदृष्टी लाभलेली आहे द नॉर्दन मोस्ट बाँड्री ऑफ नॅचरल डिस्ट्रीब्युशन ऑफ टीक फॉरेस्ट ओके तर टीक वृक्षाचं जे uh, अधिवास क्षेत्र आहे तर हे उत्तरेकडचं सर्वात उत्तरेकडचं अधिवास क्षेत्र म्हणून ओळखलं जातं द इस्टर्न लिमिट ऑफ टीक कर करदाई मिक्स फॉरेस्ट तर टिक करदाई नावाच्या टिक आणि करदाई नावाच्या ज्या वनस्पती असतात तर त्यांचं एक मिक्स फॉरेस्ट आहे तुम्हाला दिसून येतं ते ईस्टर्न लिमिट आहे या फॉरेस्टचं लिंक द ईस्टर्न अँड वेस्टर्न पॉप्युलेशन ऑफ वाईल्ड अॅनिमल्स थ्रू नॉर्थ इस्टर्न टू साऊथ वेस्टर्न रनिंग विंडन हिल्स जर विंडन हिल्स किंवा विंडन माउंटेन रेंजेसचा आपण विचार केला तर नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट असा त्यांचा विस्तार पसरलेला आहे आणि त्याच्या ईस्टर्न आणि वेस्टर्न भागातील जे वेगवेगळे वाईल्ड अॅनिमल्स आहे तर त्यांना एक कॉरिडोर देण्याचं काम पन्ना नॅशनल पार्क करत आहे द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोटेक्टेड एरिया इन नॉर्थ सेंट्रल हायलँड ऑफ इंडिया तर भारताची जी उत्तर मध्य हायलँड आहे किंवा जो पठारी प्रदेश आहे तर त्या ठिकाणचं एक इम्पॉर्टंट प्रोटेक्टेड एरिया म्हणून पन्ना टायगर रिझर्व पन्ना नॅशनल पार्क ओळखलं जातं तर बघूयात भारतातले युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्पेअर रिझर्व मध्ये असणारे कोणकोणते असे बायोस्पेअर रिझर्व आहे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की भारतामध्ये टोटल अठरा बायोस्पेर रिझर्व आहे आणि त्यापैकी अकरा हे युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्पियर रिझर्व किंवा मॅन अँड बायोस्पियर प्रोग्रामच्या अंतर्गत अंतर्गत आहेत ओके तर या ठिकाणी तुम्ही ते अकरा नावं बघू शकतात सर्वप्रथम भारतातलं हे जे निलगिरी बायोस्पियर रिझर्व आहे जे की तमिळनाडूमध्ये तर याला आधी हा दर्जा मिळालेला आहे मॅन uh, अँड बायोस्पेअर uh, रिझर्वचा तर हे तुम्ही अकरा नावं ध्यानात ठेवू शकता त्या ठिकाणी त्यानंतर बघूयात व्हॉट इज अ युनेस्कोज मॅन अँड बायोस्पियर प्रोग्राम सो so,

हा प्रोग्राम काय करतो इट प्रोव्हाइड्स युनिक प्लॅटफॉर्म फॉर कोऑपरेशन इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड नेटवर्किंग टू शेअर इन्फॉर्मेशन नॉलेज अँड एक्सपर्ट एक्सपिरियन्स अबाउट बायोडायव्हर्सिटी लॉस कन्झर्वेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड क्लायमेट चेंज तर जे पण काही बायोडायव्हर्सिटी लॉस होतोय तर तो रोखणं वनांचं संवर्धन करणं शाश्वत विकास साध्य करणं आणि जे हवामान बदल होत आहे ते रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती रिसर्च आणि डेव्हलपमेंट साठी प्रोत्साहन देणं आणि वेगवेगळ्या वेग देशांमध्ये जे काही काम चालू आहे तर त्यांचं एक नेटवर्किंग बनून इन्फॉर्मेशन शेअर करणं जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे किंवा जे काही नवीन नवीन शोध लागत आहेत त्याबद्दलचं नॉलेज शेअर करणं किंवा काही देशांमध्ये काही अनोखे प्रयोग घडले असतील वनांच्या संवर्धनाबद्दल किंवा जैवविविधतेच्या संवर्धनाबद्दल तर ते एक्सपिरियन्स इतर देशांसोबत शेअर करण्याचं काम मॅन अँड प्रोग्राम प्रोग्रामतर्फे केलं जातं याचा पर्पज अजून एक आहे टू कन्झर्व इन सी टू फॉर्म टू कन्झर्व इन सी टू ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ सपोर्ट विम इन इट्स टोटॅलिटी सो दॅट इट कुड सर्व ॲज अ रेफरल सिस्टिम फॉर मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएटिंग चेंजेस इन नॅचरल इकोसिस्टिम तर इन सी टू कॉन्झर्वेशन आणि एक सी टू कॉन्झर्व्हेशन असे दोन प्रकार प्रकारे कोणतेही वाइल्ड अॅनिमल वाइल्ड वनस्पतींना कॉन्झर्व्ह करण्याचे समजा तुम्ही आजारी पडला तुमच्याच घरामध्ये औषध पाणी देऊन तुम्हाला बरं करण्यात आलं म्हणजे तुमचा आदिवास ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी तुमच्यावरती उपचार करून तुम्हाला बरं करून तुमच्या आधीवासामध्येच तुम्हाला राहू दिलं गेलं तर त्याला म्हणतात इन टू कॉन्झर्वेशन तुम्ही आहात त्या ठिकाणी तुमचं संवर्धन केलं गेलं आणि एक सी टू म्हणजे काय की तुम्हाला आयसीयू मध्ये नेण्यात आलं त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी व्हेंटिलेटर वगैरे लावून एक कंट्रोल ऍटमॉस्फिअर मध्ये तुमची काळजी घेण्यात आली आणि मग तुम्ही जिवंत राहू शकलात तर त्याला एक टू कॉन्झर्वेशन म्हणता सेम वाईल्ड अॅनिमल सोबत सुद्धा होतं की समजा आपण वाईल्ड अॅनिमलला एखाद्या प्राणी संग्रहालयात आणलं चिडियाघर मध्ये आणलं त्यांचं संवर्धन केलं त्याला एक सी टू संवर्धन म्हणतात आणि त्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे त्यांचं जे हॅबिटाट आहे नॅचरल हॅबिटाट तर त्यामध्ये त्यांचं संरक्षण केलं आपण ते ज्या वनांमध्ये राहतात त्या वनांना संरक्षित क्षेत्र घोषित करून त्याचं कन्झर्वेशन केलं त्याला इन सिटू कन्झर्वेशन म्हणतात आणि मॅन अँड बायोस्पिअर प्रोग्रामचं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे की जे पण काही वन्य प्राणी वन्य वनस्पती आहे त्यांचं इन सिटू कन्झर्वेशन आपल्याला या ठिकाणी करायचं असतं ओके बघूयात पुढे तर हे जे बायोस्फेअर रिझर्व्ह यांचं स्ट्रक्चर नेमकं कसं असतं मध्ये तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी कोर झोन बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन अशा तीन क्षेत्रांमध्ये बायोस्फेअर रिझर्वची विभागणी केली असते कोर एरिया कन्झर्व्ह द वाईल्ड प्लांट अँड अॅनिमल स्पेसीज दॅट आर एंडमिक टू द रिजन अँड बिंग ऑफ एक्सेप्शनल सायंटिफिक इंटरेस्ट द कोर झोन इज फ्री फ्रॉम ए ह्युमन इंटरव्हेन्शन बरोबर तर एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये असणाऱ्या आणि त्या क्षेत्रामध्ये सीमित असणाऱ्या काही वनस्पती आणि प्राण्यांच्या ज्या प्रजाती त्यांना एंडेमिक स्पेसिज म्हटलं जातं तर अशा स्पेसीजचं रक्षण करणं संवर्धन करणं त्यांची वृद्धी करणं हे एक सायंटिफिक दृष्ट्या खूप महत्वाचं काम असतं आणि त्यामुळे अशा कोर झोनमध्ये मानवाच्या कोणत्याही हालचाली किंवा मानवाच्या कोणताही हस्तक्षेप तिथे नसतो तो वर्जित असतो तर अशा प्रकारच्या झोनला कोर झोन म्हटलं जातं जो की एकदम अनटच एरिया आहे त्या फॉरेस्टचा त्या ठिकाणी खूप घनदाट वने तुम्हाला भेटतील जैवविधता मोठ्या प्रमाणावर भेटेल ओके आणि ज्या पण एकदम एनडेंजर्ड लुप्तपाय स्प्रिशिज होत चालल्या आहेत तर त्या त्या ठिकाणी बघायला भेटेल त्यामुळे तो प्रदेश कन्झर्व्ह करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्या ठिकाणी झिरो ह्युमन इंटरव्हेशन असतं ओके कोणालाही त्या ठिकाणी जाण्यास परवानगी नसते अशा एरियाला कोर झोन म्हटलं जातं द बफर झोन ऍट जॉईन्स ऑर सराउंड कोर झोन फ्यू ह्युमन ऍक्टिव्हिटीज विच डू नॉट ऍडव्हर्सली अफेक्ट द एन्व्हायरमेंट लाईक रिस्टो रिस्टोरेशन लिमिटेड रिक्रिएशन टुरिझम फिशिंग अँड ग्रेझिंग रिसर्च अँड एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज आर परमिटेड इन बफर झोन ओके अशा ऍक्टिव्हिटी ज्या की निसर्गाला काही इजा पोहोचवत नाहीये परंतु त्या करणं गरजेचं आहे किंवा जे काही तिथलं मॅनेजमेंट आहे किंवा जे काही त्यासाठी फंडिंग लागणार आहे किंवा आपल्याला काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचं आहे तर त्यासाठी ऍक्टिव्हिटी गरजेची आहे तिथले ज्या आदिवासी प्रजाती आहे तर त्यांचे हक्क संवर्धित करण्यासाठी सुद्धा या काही ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे तर त्या ॲक्टिव्हिटींना फक्त त्या ठिकाणी परवानगी असते जसं की रिस्टोरेशन म्हणजे काय की त्या वनांचं संवर्धन करण्यासाठी काही उपाय करायचे असतील तर आपण त्या ठिकाणी करू शकतो लिमिटेड रिक्रिएशन थोड्याफार प्रमाणात जंगल सफारी वगैरे आपण त्या ठिकाणी करू शकतो थोडंफार टुरिझम प्रमोट करू शकतो फिशिंग अँड ग्रेझिंग तिथे जे काही स्थानिक आदिवासी राहतात स्थानिक शेतकरी वगैरे राहतात त्यांचे जनावरांना ते चारण्यासाठी काही प्रमाणात परवानगी असते त्या ठिकाणी काही एखादं सरोवर असेल एखादी नदी असेल तळं असेल तर त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नॅचरल फिशिंगला परवानगी असते त्या ठिकाणी कोणत्या तुम्ही आर्टिफिशियल बोट्स वगैरे घेऊन जाऊ शकत नाही नॅचरली एक सस्टेनेबल फिशिंग त्या ठिकाणी तुम्हाला करता येते काही रिसर्च आणि एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी असतील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असतील त्यांना या ठिकाणी परवानगी दिली जाते द ट्रान्झिशन एरिया इज द आउटर मोस्ट पार्ट ऑफ बायोस्पेअर रिझर्व्ह इट इज अ झोन ऑफ कोऑपरेशन वेअर कन्झर्वेशन नॉलेज अँड मॅनेजमेंट स्किल्स आर अप्लाइड अँड इट इन्क्लूड सेटलमेंट क्रॉप प्लॅन्ट्स मॅनेज फॉरेस्ट अँड एरिया फॉर इंटेन्सिव्ह रिक्रिएशन तर कोर झोन आणि वफर झोन व्यतिरिक्तचा त्याच्या बाहेरचा जो एरिया असतो त्याला ट्रान्झिशन झोन म्हटलं जातं आणि या झोनमध्ये ह्युमन ॲक्टिव्हिटीजला परवानगी देण्यात येते समजा एखादा रेल्वेचा प्रोजेक्ट आहे तर तो जर ट्रान्झिशन झोनमधनं पास होणार असेल तर त्याला परवानगी दिली जाते पण तो जर कोर झोनमधनं पास होणार असेल तर त्याची परवानगी नाकारली जाते किंवा एखादा हायवेचा प्रोजेक्ट आहे तो हायवेचं कोर एरियातनं जातो आहे तर त्याला परवानगीच दिली जात नाही तो वन विभाग सांगतं की तुम्ही ट्रान्झिशन एरियामधनं त्याला पास करा ओके किंवा त्या ठिकाणी काही हॉटेल एखादं स्टेशन वगैरे डेव्हलप आहे काही थोडेफार टुरिझम स्पॉट डेव्हलप करायचे तर अशा गोष्टींना परवानगी असते शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात शेती करायला परवानगी असते ओके किंवा थोड्याफार प्रमाणात स्थानिक थी लोकवस्ती थी त्या ठिकाणी असेल तर त्यांना त्या ठिकाणी एक परवानगी मिळते तर अशा प्रकारचं एरियाला ट्रान्झिशन एरिया किंवा ट्रान्झिशन झोन म्हटलं जातं आणि हे असं एकंदरीत स्ट्रक्चर असतं बायोस्पेट रिझर्व्हचं शेवटच्या मुद्द्याकडे येऊयात बायोस्पीर रिझर्व्ह डिझिग्नेट करण्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया असतात ते बघूयात त्यामध्ये पण दोन प्रकार पडतात एक आहे प्रायमरी क्रायटेरियाज दुसरे सेकंडरी क्रायटेरियाज प्रायमरी क्रायटेरिया कोणते तर इथे बघा अ साईट दॅट मस्ट कंटेन अँड इफेक्टिव्हली प्रोटेक्टेड अँड मिनिमली डिस्टर्ब कोर एरिया ऑफ व्हॅल्यू ऑफ नेचर कन्झर्वेशन अँड शुड इन्क्लूड ॲडिशनल लँड अँड वॉटर सुटेबल फॉर रिसर्च अँड डेमोन्स्ट्रेशन ऑफ सुटेबल मेथड्स ऑफ रिसर्च अँड मॅनेजमेंट ओके तर असा एरिया ज्या ठिकाणी एक कोर एरिया आहे जो की अंटरस्टे फ्रॉम ह्युमन इंटरव्हेन्शन आणि त्या ठिकाणची जी जैवविविधता आहे तर ती प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे नेचर कन्झर्वेशनसाठी तिथल्या जैवविविधतेचं संरक्षण होण्यासाठी तर अशा एरियाला आपण बायोस्पियर रिझर्व डिक्लेअर करू शकतो ज्या ठिकाणी योग्य पाण्याचा साठा आहे आणि काही ऍडिशनल लँड सुद्धा त्याच्या आजूबाजूला अवेलेबल आहे जी की जंगलांमुळे वेढलेली आहे त्या ठिकाणी एक्झॅक्ट कोर एरिया तर नाही आहे आजूबाजूला पण थोडेफार वनस्पती काही जंगलं थोड्याफार प्रमाणात आहेत तर अशा एरियाला आपण बायोस्पेर रिझर्व म्हणून डेजिग्नेट करू शकतो द कोर एरिया शूड बी टिपिकल ऑफ बायोजिओग्राफिक बायोजिओग्राफिकल युनिट अँड लार्ज इनफ टू सस्टेन व्हायबल पॉप्युलेशन रिप्रेझेंटिंग ऑल ट्रॉफिक लेवल्स इन द इकोसिस्टीम आपल्याला माहिती आहे की जी पण काही अन्न साखळी त्यामध्ये सगळ्यात खाली असतात प्रायमरी प्रोड्युसर प्राथमिक उत्पादक त्यानंतर प्रायमरी कंझ्युमर सेकेंडरी कंझ्युमर टर्शरी कंझ्युमर आणि सगळ्यात वरती असतं डिकंपोझर बरोबर तर अशा प्रकारचं हे जे पिरॅमिड असतं अन्न साखळीमधलं तर त्यामध्ये जी ट्रॉफिक लेवल असते बरोबर तर त्या ट्रॉफिक लेवलमधली एक जरी चेन डिस्टर्ब असली तर त्या एरियाला आपण फॉरस्पिर रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर करत नाही तर त्या ट्रॉफिक लेवलमधल्या सगळ्या चेन त्या ठिकाणी अवेलेबल असल्या पाहिजे किंवा सगळ्या साखळ्या त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या असल्या पाहिजे अशा एरियाला एक सेपरेट बायोजॉग्राफिकल युनिट ते जर असेल तर त्याला आपण बायोस्पेअर रिझर्व म्हणून डिक्लेअर केल करतो त्यान जे काही सेकंडरी क्रायटेरिया आहे एरिया हॅव्हिंग रेअर अँड एंडेंजर्ड स्पेसीज तर असा एरिया की ज्या ठिकाणी काही अशा स्पेसीज जे की रेअर आणि इंडेंजर्ड लुप्तपाय होण्याच्या मार्गावर आहे तर त्या एरियाला आपण बायोस्पेर रिझर्व डिक्लेअर करू शकतो एरिया हॅव्हिंग डायव्हर्सिटी ऑफ सॉईल

एरियाला आपण बायोस्पे रिझर्व म्हणून डिक्लेअर करू शकतो आणि थर्ड आणि लास्ट पॉईंट आहे एरियाज पोटेन्शियल फॉर प्रिझर्वेशन ऑफ ट्रॅडिशनल ट्रायबल अँड रुरल मोड्स ऑफ लिव्हिंग फॉर हो हार्मोनियस यूज ऑफ एन्व्हायरमेंट ओके जे काही तिथे आदिवासी लोक राहतात तर त्यांच्या ज्या काही वेगवेगळे वेग रिच्युअल्स आहे त्यांचे काही ट्रॅडिशन्स आहे ते ट्रॅडिशन्स आणि निसर्ग यांच्यामधली हार्मनी मेंटेन करण्यासाठी सुद्धा असा जर एखादा एरिया असेल तर त्याला बायोस्पेअर रिझर्व म्हणून डिक्लेअर केलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण डिस्कस केलं पन्ना बायोस्पेअर रिझर्व्ह बद्दल त्याला सध्या युनेस्कोनी वर्ल्ड बायोस्पेअर रिझर्व लिस्टमध्ये इन्क्लूड केलेलं आहे म्हणजेच काय की मॅन अँड बायोस्पेअर प्रोग्राममध्ये त्याचं नाव सध्या आलेलं आहे भारतामध्ये सध्या पन्ना बायोस्पेअर रिझर्व पकडून बारा असे बायोस्पेअर रिझर्व आहेत जे की मॅन अँड बायोस्पेअर प्रोग्राममध्ये सध्या इन्क्लूड केलेले आहेत त्यासाठी कोणकोणते क्रायटेरियाज असतात ते आपण बघितले ओके त्यानंतर आपण बघितलं की एखादं बायोस्पीर रिझर्व्ह असतं त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ओके तर या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आपण जो क्वेश्चन बघितला होता की पन्ना डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या गोष्टीची मायनिंग केली जाते तर त्याचं उत्तर आहे डायमंड ओके सो डायमंड इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम पन्ना डिस्ट्रिक्ट द मायनिंग ऑफ डायमंड इज डन इन दॅट पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट ओके सो so, का इज आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील तुमच्या मनात जर काही क्वेश्चन असतील किंवा काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता ओके तर हाच व्हिडिओ जो तुम्हाला हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये हवा असेल त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो